अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज बखरी मधला तिसरी गोष्ट ठाकुरदास बुवांची। ठाकुरदास बुवा हे मुंबई मध्ये खूप मोठा त्यांचा मठ होता त्या काळी, आणि ते कीर्तन खूप करायचे, खूप छान कीर्तन करायचे। त्यांची लौकिकता खूप होती मुंबईमध्ये, खूप छान लौकिकता होती। पण काही काळानंतर त्यांना कुष्ठरोग झाला। कुष्ठरोग झाल्यानंतर ते खूप व्याकुळ झाले आणि कोणाला पांढरकोड आलं सगळीकडं, आणि त्यांना वाटलं की आता मी कोणाला चेहरा नाही दाखवू शकत, चेहरा दाखवायचे त्यांना केळसवाना प्रकार झाला। आणि मग त्यांनी काय ठरवलं की आपण आता गाणगापूरला जाऊ, गाणगापूरला दत्त महाराजांना कस्तुरी आहे, कस्तुरी आपण अर्पण करायची, अर्पण करू कस्तुरी, आणि मग आपण आपलं काशी क्षेत्राला जाऊ, पूर्ण घरदार सगळं सोडून काशी क्षेत्राला जाऊ असं ठरवलं। तिथं शेवटचं कीर्तन केलं, ते गाणगापूरला गेले। गाणगापूरला गेल्यानंतर त्यांनी दर्शन केलं, पण त्यांची कस्तुरी आहे ते ठेवायची विसरले। ते विसरल्यानंतर रात्री झोपले। रात्री झोपीमध्ये त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही अक्कलकोटमध्ये जावं। दत्त महाराजांनी त्यांना दृष्टांत दिला की तुम्ही अक्कलकोटमध्ये जावं, अक्कलकोटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे जे कुष्ठरोग आहे ते निवारण होईल। ते ठीक आहे ते म्हणे, आता दृष्टांत आला आपला, दृष्टांत आला तर जावंच लागेल। मग ते अक्कलकोटमध्ये फिरत फिरत अक्कलकोटमध्ये आले। अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज एका ठिकाणी नव्हते, एका ठिकाणी कधीही राहत नव्हते, महाराज फिरत असायचे। तर त्यांना असं समजलं, त्यांनी विचारलं बाकीच्या सेवेकऱ्याला की महाराज कुठे आहे। मग त्यांनी सांगितलं की एक वेश्या आहे, वेश्या आहे, ते वेश्याच्या घरी महाराज आहे। मग त्यांनी लगेच लगबगने महाराज चाले, महाराज सगळ्यांच्या घरी जायचे असं काही करत नव्हते। तिथं गेले, मग तिथं ती वेश्या आहे ती महाराजांची पूजा करत होती। तिने महाराजांना पूजा केली, महाराजांना नैवेद्य दाखवायला। ते दाखवल्यानंतर ते लगेच महाराज म्हणे की त्यांनी दर्शन घेतलं त्यांचं महाराजांचं। महाराज म्हटले गाणगापूरमध्ये यांनी कस्तुरी ठेवायची विसरले होते, आता त्यांनी दर्शन घेतलं महाराजांचं। महाराज म्हटले हमारी कस्तुरी अभी के अभी लावो। डायरेक्ट महाराज खडसाऊ म्हटले हमारी कस्तुरी अभी के अभी लावो। यांना लगेच प्रकाश पडला, यांना वाटलं अरे ती कस्तुरी तुम्ही लावायची विसरलो दत्त महाराजांच्या पादुकाजवळ। मग त्यांनी बिराडावर गेले, ती कस्तुरी आणली, महाराजांना दिली। महाराजांनी ती कस्तुरी सगळ्यांना वाटून दिली, लहान लहान मुलांना। आणि त्यांनी महाराजांना नमस्कार केला, महाराजांनी दर्शन घेतलं, आणि त्यांना पटलं की हे साक्षात दत्त महाराज आहे। त्यांना मनामध्ये खून पटली की हे साक्षात दत्त महाराज आहे। त्यांनी काही दिवस तिथे सेवा केली। काही दिवस सेवा केल्यानंतर मग एक दिवस त्यांनी लाकडं असे पेटवले होते, महाराज बसलेले होते, आणि पेटलेलं लाकडं होतं ते त्या ठाकुरदास बुवांच्या अंगावर महाराजांनी फेकलं। मग बाकीचे सेवेकरी बसलेले होते, ते म्हणे की तुमचं कार्य झालं, आता काय करायचं। मग ते लाकूड फेकलेलं, ते लाकूड गाणगापूरची रक्षा, गाणगापूरचं भस्म, ते लाकूड ते उगळून तुमच्या अंगाला लावा म्हणे, तुमचं जे कुष्ठरोग आहे ते पूर्णपणे बरं होईल म्हणे। मग त्यांचं जे कुष्ठरोग आहे ते कुष्ठरोग पूर्ण बरं झालं। मग बरं झाल्यानंतर त्यांना आनंद झाला। मग आनंद झाल्यानंतर त्यांना वाटलं खूप आता महाराजांची सेवा करायची। मग ते महाराजांची सेवा करू लागले, कीर्तन करू लागले। मग त्यांची जी पत्नी होती ती एकनिष्ठ होती, आणि त्यांना त्यांना महाराजांवर निष्ठा झाली। महाराजांना त्यांनी म्हटली की महाराज मला मुलगी आहे, मला मुलगा पाहिजे। त्यांनी हट्ट केला महाराजांजवळ। महाराज म्हणे ठीक आहे, तुला मुलगा होईल पण सेवा करावं लागेल, ठीक आहे। पण त्यांना मुलगा झाला, त्यांचं मुलाचं नाव त्यांनी गुरुनाथ ठेवलं। तर महाराजांनी त्यांनी विचार त्यांनी हट्ट केला की महाराज मला मुलगाच पाहिजे। महाराजांनी त्यांच्या डोक्यातली जी टोपी होती ती टोपी काढली आणि तिच्या ओटीत टाकली, आणि तिला 12 महिन्याच्या आत मुलगा झाला। 12 महिन्याच्या आत मुलगा झाला। ती मुलाला घेऊन आली, महाराजांनी त्यांनी सांगितलं गुरुनाथ नाव ठेवलं। मग आणि गुरुनाथाचं व्रत बंधन म्हणजे मुंज ही महाराजांच्या सान्निध्यातच झाली, अक्कलकोटमध्येच झाली। 1792 ती गोष्ट, 1792 कीर्तन करत होते, कीर्तन करता करता महाराजांनी त्यांची टोपी काढली आणि गुरुनाथच्या डोक्यात टाकली, डोक्यात ठेवली, आणि त्यांनी कंटिन्यू महाराजांचा जेव्हा कुष्ठरोग बरा झाला तेव्हापासून ते प्रत्येक वेळेस शिवरात्र असेल, दत्त जयंती असेल, तेव्हा मुंबईहून अक्कलकोटमध्ये येऊ लागले आणि तिथं कीर्तन करू लागले। आणि ठाकुरदासच्या बुवाच्या मनामध्ये विचार आला की मला महाराजांनी अनुग्रह द्यावा। तर महाराज म्हणे मला कशाला सतवतोय म्हणे, मला सतू नको। महाराज म्हटले आम्ही अनुग्रह करत नाही, आम्ही काही करत नाही, फक्त नामस्मरण हेच आमचा अनुग्रह आहे। पण ठाकुरदास बुवा ऐकत नव्हते, ते म्हणे मी मेलो तरी चालेल पण मी महाराजांचा अनुग्रह घेणारच आहे। मग महाराज म्हणे आम जूता मारंगे निकल जाऊया असे, मग असे महाराज हिंदीमध्ये पण बोलायचे। मग त्यांनी जूता घेतल्यानंतर मारला तरी पण ते ऐकत नव्हते। मग ते म्हणे की कबीर
महाराज म्हणते ना हम जूता मारेंगे, त्यांना स्मरण झालं कबीरांचं, ते म्हणे तेरा कबीर क्या जग मारताय बोले, महाराज असे बोलायचे डायरेक्ट, महाराज शिव्या पण द्यायचे बोलायचे, ते तेरा कबीर क्या जग मारताय, मेरा कुछ नाही बिगाड सकता बोले, असं ऐकून त्यांनी बाकीचे सेवेकऱ्यांनी त्यांना समजून सांगितलं की महाराजांचे अनुग्रह आहे, फक्त तुम्ही नामस्मरण मनापासून करा हेच महाराजांना प्रिय आहे. आणि महाराजांना विनंती करून ते नंतर अखंड नामस्मरण महाराजांचं करू लागले आणि महाराजांची जी सेवा आहे त्या काळी ते कंटिन्यू सुरू ठेवली. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.